नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभम आपलं पुन्हा एकदा आपल्या व्ही आर फूड टेक्नॉलॉजी चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिकल्चर आलायजला जे नऊ कोर्स आहेत त्यांचे सिलेबस डिस्कशन करत आहोत आज आपण बीटेक बायोटेक्नॉलॉजी या प्रोफेशनल कोर्सचा सिलेबस डिस्कस करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घ्यायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी घेतले आहे अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट ठरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर जाणून घेऊयात की बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय तर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञानाची अशी शाखा ज्यामध्ये लिव्हिंग सेल आणि बॅक्टेरियाचा वापर वैज्ञानिक वा प्रक्रियेमध्ये करण्याचे शास्त्र म्हणजे बायोटेक्नॉलॉजी तर आज आपण जाणून घेणार आहोत की बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला कोणकोणत्या सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे प्रत्येक सेमिस्टरसाठी किती सब्जेक्ट असणार आहेत व त्याचबरोबर त्याची मार्किंग क्रायटेरिया कसा असणार आहे आणि चौथ्या वर्षाचा एकूण प्रोग्राम कसा असणार आहे याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर पाहूयात आपला बायोटेक्नॉलॉजीचा सिलेबस तर मित्रांनो आपण पाहू शकता इथे त्यांनी दिलेले आहे रिवायज कोर्स सर्क्युलम अँड सिलेबस ऑफ बीटेक बायोटेक्नॉलॉजी ॲज पर रिकमेंडेशन ऑफ फिफ्थ डीन्स कमिटी आय सी आर न्यू दिल्ली फॉर स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ऑफ महाराष्ट्र हा जो सिलेबस आहे तो अॅकॅडमिक इयर दोन हजार सतरा अठरापासून आपल्या महाराष्ट्रातील चारही अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीसाठी लागू झालेला आहे यामध्ये पुढे त्यांनी इंडेक्स दिलेले आहे त्यामध्ये पर्टिक्युलर अँड पेज नंबर दिलेले आहे नेक्स्ट पेजवर त्यांनी बीटेक बायोटेक्नॉलॉजी डिग्री कोर्स लेआउट दिलेले आहे यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे कोर्स स्टडी करायचे आहेत त्यामध्ये फर्स्ट त्यांनी डिफिशियन्सी ऑर रिमेडियल कोर्स दिलेले आहेत यामध्ये बेसिक बॉटनी बेसिक झुलॉजी बेसिक मॅथमॅटिक्स फर्स्ट बेसिक मॅथमॅटिक्स सेकंड हे कोर्स आहेत त्याचबरोबर पुढे जनरल कोर्स नेक्स्ट बायोटेक्नॉलॉजी कोर कोर्स यामध्ये कोर कोर्स म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमधील अतिमहत्त्वाचे कोर्स जे आहेत ते पुढे त्यांनी इलेक्टिव कोर्सेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी दिलेले आहेत यामध्ये इलेक्ट्रिक डिपार्टमेंट दिलेले आहेत फर्स्ट प्लॅन्ट बायोटेक्नॉलॉजी देन ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबियल अँड एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी अँड लास्ट बायो इन्फॉर्मेटिक्स देन नेक्स्ट आहेत बेसिक सायन्स कोर्सेस यामध्ये पाच कोर्सेस आहेत त्यानंतर ना कोर्सेस देन ॲनिमल सायन्स कोर्सेस देन स्टुडंट ट्रेडी प्रोग्रॅम अँड नेक्स्ट नॉन क्रेडिट कोर्स यामध्ये तुम्हाला एन सी सी ऑर एन एस एस अँड डेमोक्रेसी हे सब्जेक्ट असणार आहेत नेक्स्ट पेजवर त्यांनी वाइज कोर्स लेआउट फॉर बीटेक बायोटेक्नोलॉजी दिलेली आहे यामध्ये प्रत्येक सेमिस्टरमध्ये किती कोर्स असणार आहेत त्यांचे क्रेडिट कसे असणार आहे हे सर्व काही इथे दिलेले आहे फर्स्ट आहे टी पी सी एन सी रिमेडियल कोर्समध्ये बॉट वन 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 और मॅथ वन 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 यामध्ये तुम्हाला दोन्हीपैकी कोणता तरी एक सब्जेक्ट घ्यायचा आहे बेसिक बॉटनी किंवा बेसिक मैथमेटिक्स फर्स्ट हे तुमचे ट्वेल्थवर डिपेंड आहे ट्वेल्थमध्ये तुमचा मॅथमॅटिक्स असेल तर तुम्हाला बॉटनी घ्यावा लागेल आणि ट्वेल्थमध्ये मॅथमॅटिक्स नसेल तर तुम्हाला मॅथ्स हा विषय घ्यावा ला लागणार आहे आणि दोन्ही सब्जेक्ट असतील तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणता तरी एक निवडावाच लागणार आहे हे तुमच्या ट्वेल्थवर डिपेंड करते देन कोर कोर्समध्ये ॲग्रो वन 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 क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी देन सेल बायोलॉजी देन बेसिक जेनेटिक्स इंट्रोडक्शन ऑफ बायोटेक्नॉलॉजी देन जनरल कोर्सेसमध्ये कम्युनिकेशन स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एनवायरमेंटल स्टडीज अँड डायजेस्टर मॅनेजमेंट फूड सायन्स अँड प्रोसेसिंग ह्युमन एथिक्स अँड नॉन क्रेडिटमध्ये डेमोक्रेसी इलेक्शन अँड गुड गव्हर्नन्स अँड नेक्स्ट एन सी सी ऑर एस यापैकी तुम्हाला कोणता तरी एक सब्जेक्ट घ्यायचा आहे एन एस एस किंवा एन सी सी यामध्ये मित्रांनो कोर कोर्समध्ये अॅग्रो वन 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 कोर्स नंबर काय आहे बी टी वन 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 बी टी वन वन टू हे काय आहे तर कोर्स नंबरमध्ये अॅग्रो ऍग्रोनॉमी हे डिपार्टमेंट आहे यामध्ये वन 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 यामध्ये फर्स्ट वन मीन्स फर्स्ट इयर सेकंड वन मीन्स फर्स्ट सेमिस्टर अँड लास्ट वन मीन्स फर्स्ट कोर्स हा त्याचा अर्थ आहे बी टी वन 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 बायोटेक्नॉलॉजी हे डिपार्टमेंट आहे बी टी मीन्स बायोटेक्नॉलॉजी हे डिपार्टमेंट आहे वन 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 मीन्स फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट कोर्स बी टी वन वन टू मिन्स बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट वन वन टू मिन्स फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सेकंड कोर्स असा याचा अर्थ आहे आणि क्रेडिटमध्ये टू प्लस वन टू प्लस झिरो किंवा टू प्लस वन हे काय आहे टू प्लस वन मिन्स टोटल आहे ते थ्री थ्री मिन्स दीडशे मार्काचा आपला टोटल सब्जेक्ट असणार आहे टू मिन्स हंड्रेड मार्क्स अँड वन मिन्स फिफ्टी मार्क्स म्हणजे एकूण टोटल दीडशे मार्क्सचा आपला सब्जेक्ट असणार आहे टू मिन्स थेअरीचे क्रेडिट असणार आहे आणि वन मीन्स प्रॅक्टिकलचे क्रेडिट असणार आहे थेरीमध्ये टू म्हणजे आपली शंभर मार्क्सची थेरी असणार आहे यामध्ये ऐंशी मार्काचा सेमिस्टर एंड पेपर असणार आहे आणि वीस मार्काची आपली मिड एक्झाम असणार आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये वन मीन्स फिफ्टी मार्क्सचे प्रॅक्टिकल असणार आहे त्यामध्ये चाळीस मार्काचा आपला प्रॅक्टिकल सेमिस्टर एंड पेपर असणार आहे आणि टेन मार्क्स हे आपल्या असाइनमेंट आणि प्रॅक्टिकल वर्कला असणार आहेत अशाच प्रकारे प्रत्येक सेमिस्टरचा कोर्स लेआउट दिलेला आहे तुम्ही एकदा ही सिलेबस कॉपी पाहून घ्या याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही एकदा तिथून पाहून घ्या अशा प्रकारे आपल्याला सातव्या सेमिस्टरला कोणता सिलेबस असणार आहे तर सातव्या सेमिस्टरला फर्स्ट कोर्स आहे एज्युकेशन टूर एज्युकेशन टूर ही स्टुडंटसाठी कंपल्सरी असणार आहे आणि नेक्स्ट प्लांट बायोटेक्नॉलॉजी एनिमल बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबेल अँड एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मेटिक्स या सर्व डिपार्टमेंट मधील कोणता तरी एक सब्जेक्ट आपल्याला स्टडी करायला घ्यायचा आहे आणि त्याच्यावर रिसर्च करायचा आहे आणि आठव्या सेमिस्टरसाठी साठी स्टुडंट रेडी प्रोग्राम असणार आहे यामध्ये फर्स्ट प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन एज्युकेशन अँड प्रेझेंटेशन असणार आहे ऑन्टरप्रिनोर डेव्हलपमेंट इन बायोटेक्नॉलॉजी असणार आहे म्हणजे प्रोजेक्ट वर्क असणार आहे आणि उद्योजकता निर्मितीचे स्टडी असणार आहे अशा प्रकारे तुमचा आठ सेमेस्टरचा सिलेबस असणार आहे यामध्ये पुढे त्यांनी प्रत्येक कोर्सचा सिलेबस दिलेला आहे यामध्ये थेअरीसाठी कोणता सिलेबस असणार आहे प्रॅक्टिकलसाठी कोणता सिलेबस असणार आहे त्याचबरोबर किती लेक्चरमध्ये कोणते युनिट पूर्ण करायचे आहेत आणि त्या युनिटसाठी वेटेज किती आहे हे सर्व काही इथे दिलेले आहे तसेच प्रॅक्टिकलमध्ये कोणते एक्सपेरिमेंट करायचे आहेत आणि त्यासाठी टेक्स्ट बुक रेफरन्स बुक कोणते रेफर करायचे आहेत हे सर्व इथे दिलेले आहे तुम्ही एकदा पाहून घ्या अशा प्रत्येक सेमिस्टरमधील प्रत्येक कोर्सचा त्यांनी लेआउट दिलेला आहे थेरी प्रॅक्टिकलसाठी थे थे जे सिलेबस दिलेले आहे ते एकदा पाहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो हा होता आपल्या एकूण दोनशे सत्तर पानांचा बीटेक बायोटेक्नॉलॉजीचा सिलेबस मित्रांनो या सिलेबस कॉपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि एकदा पाहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा सिलेबस नक्की कसा आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या व्ही आर फूड टेक्नॉलॉजी चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती आपण ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व नऊ कोर्सचे अपडेट वेळोवेळी घेत असतो आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि काय अडचणी असतील तर कमेंट करून विचारा भेटूयात पुन्हा असंच काहीतरी ॲग्रिकल्चर अपडेट घेऊन आणि ज्या विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजीच्या नोट्स हव्या असतील त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे